बुलढाणा येथे ओबीसी समाजाच्या विविध संघटनांकडून आरक्षण वाचविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. आमच्या हक्काच्या आरक्षणात कुणाची घुसखोरी सहन करणार नाही अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी मोर्चाद्वारे रोष व्यक्त केला. समता परिषद द्वारा आज बुलढाणा जिले के अंदर बुलढाणा शहर में मोर्चा निकाला गया है, जिसके आज अभी जिलाधिकारी इनको ज्ञापन यहाँ पर दिया गया है. आइए जानते हैं उनकी क्या मांगे हैं. सर क्या कहेंगे, क्या मांगे आप? समता परिषद के वती ओबीसी मांगना जो आज मोर्चा काढला, सर्व ओबीसी बांधवांचा पाठिंबा है. आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विदर्भ प्राध्यापक शिक्षक प्राध्यापक महामोर्चा, कारण की ओबीसी मागण्या अत्यंत रास्त आहेत. आज देशामध्ये 52% ओबीसी आहे आणि फक्त 27% आरक्षण मिळते. त्यामध्ये अनेक जे जिल्हे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, तिथं ते आरक्षण फक्त 4% कमी केलेलं आहे. त्यामुळे ओबीसींवर अत्यंत अन्याय होत आहे. ओबीसींना आरक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण असलं तरी ते अत्यंत कमी आहे. त्यामुळे ओबीसी जी जातीनिहाय जनगणना केंद्रीय स्तरावर झाली पाहिजे आणि केंद्र जर ते जनगणना करत नसेल तर राज्यानं ती जनगणना केली पाहिजे. म्हणजे प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत ओबीसी जनगणना येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या ओबीसीला खऱ्या अर्थ नाही मिळणार नाही. ओबीसी की जातीनिहाय जनगणना होनी चाहिए, इस मांग को लेकर भी ये आंदोलन जो है यहाँ पर तीव्र होते हुए नजर आ रहा है. तो क्या कहेंगे, किस तरह से ये आंदोलन को देखते हैं आप? या आंदोलनामध्ये समता परिषद तसेच वंजारी सेवा संघ इतर सर्व पक्षीय लोक उपस्थित आहे. जातीनिहाय जनगणना याच्यासाठी झाली पाहिजे की 52% ओबीसी समाज आहे आणि त्या समाजाला 27% आरक्षण हे कमी पडत आहे आणि यामध्ये दुसरा कोणाचा शिरकाव होऊ देऊ नये या सरकारला असणाऱ्या मागणीसाठी आज ओबीसी रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांना आरक्षण द्यायचं आहे ते त्यांना त्यांचं द्या, पण ओबीसीमधून देऊ नका. हा ओबीसीचा सर्वात महत्त्वाची ही मागणी आणि जनगणनेची मागणी आहे. कारण 52% असलेला हा समाज इंग्रजाच्या काळात झालेली आहे म्हणते जनगणना ओबीसींची, त्याच्यानंतर ओबीसीची जनगणना झालीच नाही आहे. माणूस म्हणून जर ओबीसीकडं पाहायला गेलं तर ओबीसीची जनगणना होईल, पण कधी सत्तेपासून बाजूल ठेवण्यासाठी समीकरणच ते दिसतं आहे. कारण सगळ्यांचीच जनगणना होते आणि ओबीसीची होत नाही, याचा अर्थ एकच होतो आहे की ओबीसी हा देशातलाच घटक फार मोठा आहे आणि सत्तेसाठीच ही जनगणना होऊ दिली जात नाही. त्यामुळं आम्ही संघर्ष करून रस्त्यावर उतरणार आहोत आणि ओबीसी जनगणनेसाठी आणि आरक्षणासाठी हा मोर्चा निघालेला आहे. आम्ही आज कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे आणि आज हा जिल्हा पातळीवर असला तरी हा राज्य पातळीवरही फार मोठ्या प्रमाणात मोर्चा होणार आहे. सर बताइए कि ये जो आंदोलन है समता परिषद द्वारा यहाँ पर आयोजित किया गया, कितनी संगठनाएँ हैं इसके अंदर शामिल हुई है, और जो जाति निहाय जनगणना की बात यहाँ पर की जा रही है तो वो कितने सालों से जो है वो पेंडिंग है, वो नहीं हो पा रही है, तो क्या कहें? देखिए, राष्ट्रीय ओबीसी के नेता आदरणीय छगन जी भुजबल साहब, इनके नेतृत्व में पूरे देश में कई सालों से ये विषय गंभीर हो चुका है. केंद्र सरकार ने जाति निहाय ओबीसी की जनगणना करना चाहिए, ये हमारी पहली मांग है. उसके बावजूद अभी महाराष्ट्र के अंदर जो भी आरक्षण ओबीसी को मिल रहा है वो आरक्षण भी ओबीसी का नहीं मिलना चाहिए. इसलिए बाला साहब सराटे नामक व्यक्ति ने सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट में याचिका दर्ज की है. उस याचिका के खिलाफ लड़ने के लिए महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से एक अच्छा सा वकील वहाँ पर खड़ा किया जाए ताकि जो ये अन्याय ओबीसी के ऊपर हो रहा है ये वहाँ पर रुक जाएगा. इसीलिए और इसके साथ में और भी कुछ मांगे, लगभग 16 मांगे यहाँ रखकर हमने आज जिले के डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब को यहाँ निवेदन दिया है. और इस महात्मा फुले समता परिषद के पुढ़ाकार में जो मोर्चा हुआ इसके अंदर
सभी ओबीसी समाज की जितनी भी संगठना अस्तित्व में है, कार्यरत है, कार्य उनका चालू है, ये सब संगठना हमारे साथ में आज यहाँ जुड़ी है। इसका मुझे यहाँ पे बहुत आनंद हो रहा है कि सभी ओबीसी आज जागा हो गया है, और ये अगर ये बात अगर यहाँ नहीं रुकी तो हम इससे भी तेज आंदोलन आगे भविष्य में कर सकते हैं। ओबीसी यहाँ पर जागरूक हो चुका है और पूरा रास्ते पर यहाँ पर उतरकर अपना ओबीसी आरक्षण बचाने के लिए यहाँ पर काम कर रहा है, तो आज का जो आंदोलन है पूरे ज़िले के अंदर यहाँ पर आंदोलन यहाँ पर किया गया है, ताई हमारे साथ उनसे हम बात करेंगे। ताई बताइए किस तरह से दिखते हैं ये आंदोलन? आपण हे रस्त्यावर उतरलेले सगळे ओबीसीचे बांधव बघितलेले आहेत, तर खरंच ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीची जनगणना आज इंग्रजाच्या काळापासून जर कधी जनगणना होत नाही, अहो देश स्वतंत्र झाला पण ओबीसी स्वतंत्र झालेला नाही। आज ताईंनी मग असं सांगितलं की जनावरसुद्धा स्वतंत्र झालेले आहेत, त्यांचीसुद्धा जनगणना झाली पण ओबीसीच्या एकाही मनुष्याची झालेली नाही, तर का होत नाही? तर कारण तर समजा त्यांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण देत असताना त्यांचा जनगणनेचा विचार करूनच आरक्षण दिलं जातं, आणि ते जर आता किती दिवस थांबवणार, 60 वर्ष झाली, 65 वर्ष झाली, आता जर तुम्ही जनगणना करणार नाही तर केव्हा करणार आहात? म्हणून भुजबळसाहेबाच्या नेतृत्वामध्ये अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खा देशसुद्धा आता रस्त्यावर उतरलेला आहे, आणि जसंही आता आपल्याला हे आरक्षण आहे ओबीसीचं, याला हात न लावता दुसऱ्या कोणत्याही आरक्षण तुम्ही दिलं तर आमच्या ओबीसीचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि विरोध होणारही नाही, पण आमच्या आरक्षणाला कोणी जर हात लावला तर पूर्ण ओबीसी संघटना, ओबीसी समाज, ओबीसी आणि भुजबळ साहेबांचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तेज आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही, असं या ओबीसीच्या वतीने आणि भुजबळ साहेबांच्या वतीने आम्ही आव्हान करीत आहोत की शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा लवकरात लवकर जनगणना आणि आरक्षण हे लवकरात लवकर दिलं पाहिजेत, ओबीसीचा अंत पाहू नये, हीच आजची शेवटची आमची तुम्हाला एक विनंती आहे। जिस तरह से ओबीसी समाज को संवैधानिक जो अधिकार दिए गए थे 52% आरक्षण की बावजूद वहाँ पर उन्हें 27% आरक्षण यहाँ पर दिया गया है, तो इसकी पुरजोर मांग यहाँ पर उठ रही है कि जब तक जनगणना यहाँ पर ओबीसी की होती नहीं है तब तक ये आरक्षण का जो मुद्दा है ये आगे बढ़ता नहीं है। कैमरामैन योगेश के साथ मैं दीपक मोरे, विदर्भ टीवी, बुलढाणा।